विद्यार्थी मित्र हो दोन वर्षाच्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये असेसमेंट फॉर लर्निंग हा एक विषय किंवा कोर्स आहे मराठीमध्ये याला अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण असे म्हणतात तर याच्यामध्ये घटक क्रमांक सहा जो आहे तर त्याचं नाव आहे विषयावर आधारित अध्ययनाचे मूल्य निर्धारण भाग दोन याच्यामध्ये एकूण तीन मुद्दे अभ्यासाला आहेत स्वयंमूल्य निर्धारण आणि सहाध्ययी मूल्य निर्धारण तर या मुद्द्याचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्र हो, प्रथम तुम्हाला स्वयंमूल्य मूल्य निर्धारण म्हणजे काय त्याची व्याख्या त्याच्या आवश्यक गोष्टी आणि त्याच्या पायऱ्या कशा आहेत स्टेप्स स्वयंमूल्य निर्धारणाचे हेतू कोणत्या आहेत कोणत्या कार्यनिती आपण स्वयंमूल्य वापरल्या पाहिजेत तर या सर्व मुद्द्यांचा अभ्यास स्वयंमूल्य याच्यामध्ये करायचा आहे तसंच तुम्हाला साध्यमूल्य निर्धारणामध्ये सुद्धा या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी संचिका रचना याच्यामध्ये विद्यार्थी संचिका कशी तयार करायची त्याचे मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत त्याचे निकष कोणते आहेत तयार करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत विद्यार्थी संचिकेचे स्वरूप कशा पद्धतीने वैशिष्ट्य काय त्याचा उपयोग काय काय विद्यार्थी संचिका तयार करायची तर या मुद्द्यांचा अभ्यास सहा पॉईंट दोनमध्ये तुम्हाला करायचा आहे आणि सहा पॉईंट तीनमध्ये तुम्हाला अध्ययन प्रक्रियेचे जे स्वतः निरीक्षण सहाद्यायी निरीक्षण आणि शिक्षक यांच्याकडून निरीक्षण या तीन पद्धतीने जे निरीक्षण केले जातं तर ते तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळी साधनं आहेत तर तीसुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे स्वतः तुम्ही निरीक्षण करण्यासाठी सूची अभिरुची शोधी का तर या साधनांचा तुम्ही वापर करू शकता साध्य निरीक्षणासाठी ओळखा पाहू सामाजिक आलेख या साधनांचा वापर केला जातो आणि शिक्षक निरीक्षण साधन करत असताना आपले सूची वापरतात पदनिश्चन श्रेणी वापरतात प्रासंगिक नोंदी हे सुद्धा एक शिक्षक निरीक्षणाचं साधन आहे तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र या तीन मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला या युनिटमध्ये करायचा आहे नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरून तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र हो या अगोदर अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण निर्धारण याचे एकूण मी सहा व्हिडिओ केलेले आहेत पाच व्हिडिओ पाच घटकावरती आणि एक व्हिडिओ मी संपादन चाचणी कशी तयार करायची या सेशनल वर्कवरती केलेला आहे ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी आपल्या डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या चॅनलवरती जाऊन नक्की पहा विद्यार्थी मित्र आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी माझे चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसे बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी करेन ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील विद्यार्थी मित्र हो माझ्या चॅनलवरती मी डी एस एम एम एज्युकेशन आणि बी एड या संदर्भात अनेक व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ कुठे आहे तुम्हाला तो व्हिडिओ त्यापैकी कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत तर हे तुम्हाला जर सापडत नसेल तर मी आता इथं तुम्हाला एक लिंक देत आहे तर आपला आजचा व्हिडिओ झाला की तुम्ही ही लिंक ओपन करून बघा तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणताही बी एड संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला पटकन सापडून जाईल आजचा व्हिडिओ आपण पहिला पहा आणि नंतर मग हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कोणी व्हिडिओ पाठवण्याची वाट बघण्याची गरज नाही ज्या विषयाचा व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही ओपन करून लगेच पाहू शकता तसेच विद्यार्थी मित्र आजचा आपल्या व्हिडिओतील प्रश्न तयार करण्यासाठी मी माझं स्वतःच डॉक्टर उर्मिला पाटील uh, म्हणजेच अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हे पुस्तक मी uh, वापरलेलं आहे तर अगदी डिटेलमध्ये हे व्यवस्थित खूप छान पद्धतीनं साध्या सोप्या भाषेमध्ये तयार केलेले हे पुस्तक आहे तर ज्याने कोणी घेतलं नसेल त्यांनी आपल्या जवळच्याच शॉपमधून हे पुस्तक नक्की घ्या तर या विषयाचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो काही किंवा काही पॉईंट आहेत तर त्याचा तात्विक भाग वाचणं तुम्हाला नक्की गरजेचं आहे तात्विक भाग जर तुम्ही वाचला नाही तर तुम्हाला प्रश्नांचा अर्थ व्यवस्थित करणार नाही विद्यार्थी मित्रो आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना आणखी एक विनंती आहे की कोणताही यूट्यूबवरचा माझा व्हिडिओ पाहून झाला की खाली कमेंट बॉक्समध्ये जर एखादी कमेंट दिली असेल तर ती तुम्ही नक्की पाहावी तसेच व्हिडिओ पाहून झाल्यावर आणि व्हिडिओ परीक्षेला जायच्या अगोदरसुद्धा चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे निरीक्षण हे मूल्यनिर्धारणाचे टिंबटिंब साधन आहे टिंबटिंब इथं राहिले बघा संख्यात्मक गुणात्मक गुणात्मक व संख्यात्मक यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र बरोबर उत्तरेचं ब आहे गुणात्मक निरीक्षण हे गुणात्मक मूल्यनिर्धारणाचे साधन आहे सूची हे टिंबटिंब तंत्राचे एक साधन आहे आत्मनिरीक्षण सहादेय निरीक्षण शिक्षक निरीक्षण यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्यायचा क आहे शिक्षक निरीक्षण मुलाखत हे टिंबटिंब तंत्राच्या साधनापैकी एक साधन आहे आत्मनिरीक्षण साध्याय निरीक्षण शिक्षक निरीक्षण यापैकी नाही बरोबर उत्तर विद्यार्थी मित्र अ आहेत आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतः स्वतःचं निरीक्षण करणे तर याचं मुलाखत हे एक साधन आहे तर विद्यार्थी मित्र व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचा अर्थ नीट कळेल आणखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तात्विक भाग वाचणं या पेपरचा गरजेचं आहे तात्विक भाग वाचला नाही तर तुम्हाला असे लक्षात येणार नाही विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मनोगत जाणून घेण्यासाठी ती, टिंबटिंब या साधनाचा उपयोग केला जातो अभिरुची शोधिका समस्यासूची व्यक्तिमत्व शोधिका मुलाखत तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्यायचा ड आहे मुलाखत पदानिश्चित श्रेणीचा समावेश टिंबटिंब साधनात होतो आत्मनिरीक्षण निरीक्षण शिक्षक निरीक्षण यापैकी नाही तर बरोबर उत्तरेचं क आहे शिक्षक निरीक्षण टिंबटिंब मूल्य निर्धारण हे सर्वोत्कृष्ट निर् निर्धारण आहे मूल्य निर्धारण इथं मूल्य पाहिजे शब्द राहिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या टिंबटिंब मूल्य निर्धारण हे सर्वोत्कृष्ट मूल्य निर्धारण आहे गट स्वयं मूल्य निर्धारण सहा उपक्रमशील विद्यार्थी मित्रोबरोबर बरोबर उत्तरे सहा आहे सहा ध्येय मूल्य निर्धारण ही सत्कृत सर्वोत्कृष्ट मूल्य निर्धारण आहे तर यासाठी तुम्हाला अगोदर गट स्वयं गट मूल्य निर्धारण म्हणजे काय मूल्य निर्धारण म्हणजे काय तर हे तुम्हाला नक्की समजून घेणं गरजेचं आहे आता बघा प्रश्न सहा निरीक्षण तंत्रात खालीलपैकी कशाचा उपयोग होतो पर्याय त्याच्यामध्ये असे दिलेले आहेत बघा चित्र अवबोधन चाचणी ओळखा पाहू पडताळा सूची नामनिर्देशित तंत्र तर पर्यायश आहेत फक्त एक दोन तीन फक्त दोन तीन चार फक्त दोन चार फक्त एक दोन तीन चार बरोबर उत्तरेचक्क चा आहे फक्त दोन आणि चार पाहू आणि नामनिर्देशित तंत्र तर हे दोनच इथं सहाद्यायी निरीक्षणाची तंत्रे आहेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या कार्यमानाची सत्य तपासण्यास विद्यार्थी मित्र प्रश्न व्यवस्थित तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कार्यमानाची सत्य तपासण्यास टिंबटिंब मदत करते स्वयंमूल्य निर्धारण सहाद्यायी मूल्य निर्धारण नैदानिक मूल्य निर्धारण सातत्यपूर्ण मूल्य निर्धारण तर बरोबर पर्याय आहे स्वयंमूल्य निर्धारण पुढचा प्रश्न आहे चौकशी करणे तुलना करणे स्वविश्लेषण आणि प्रतिबिंबन या टिंबटिंब मूल्य निर्धारणाच्या पायऱ्या होत स्वयं सहाय्य सातत्यपूर्ण आकारे बरोबर उत्तर विद्यार्थी मित्र आहे स्वयं तर विद्यार्थी मित्र हे सर्व प्रश्न व्यवस्थित तुमच्या लक्षात येण्यासाठी पहिला तुम्ही तात्विक भाग वाचा आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप नक्की लक्षात येईल साधे मूल्यनिर्धारणाचा मूल्य निर्धारणाचा कोणता हेतू नाही मुलांनी कोणती कौशल्य प्राप्त केली ते समझनी आहे ते समजणे सहकार्य भावना वाढीस लागणे विद्यार्थ्यांच्या कामाची गुणवत्ता पातळी ठरवणे स्वतःची गुणवत्ता तपासता येणे उत्तरेचं ड आहे स्वतःची गुणवत्ता तपासता येणे ड हा पर्याय बरोबर आहे गटातील चार किंवा पाच विद्यार्थ्यांच्या कौशल्यानुसार कामाची विभागणी केली जाते हा सहा देय मूल टिंबटिंब निकष होय मुक्त स्पष्ट आणि विश्वसनीय प्रभावी सहभाग किंवा संपदेशी कार्याची विभागणी नेतृत्व करणे बरोबर उत्तरेचं क आहे कार्याची विभागणी साथ द्यायची मूल्य निर्धारणासाठी वर्ग कार्याच्या वेळी टिंबटिंब कृती घेता येतात एकमेकांची उत्तरे तपासणी एकमेकांना प्रश्न विचारणे चर्चा करणे वरील सर्व बरोबर उत्तरेचा ट वरील सर्व आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी संचिका म्हणजे टिंबटिंब होय कार्याचा पद्धतशीर संग्रह संपादनूक किंवा प्रगती यांच्या सादरीकरणाच्या कामाचा संग्रह चित्रकला नक्षीकाम किंवा फोटो यांच्या एकत्रित एक संग्रहाच्या सादरीकरणाचा संच वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे अ ब क तिन्ही मुद्दे म्हणजे विद्यार्थी संचिका होय विद्यार्थी संचिका तयार करण्यासाठी टिंबटिंब ही प्रथम पायरी होय विद्यार्थी संचिकासाठीचा हेतू निश्चित करणे श्रेणी निश्चित करणे समाविष्ट कराव्याच्या बाबी निश्चित करणे कागदी किंवा डिजिटल माध्यम निवडणे बरोबर पर्यायाचा अ आहे विद्यार्थी संचिकेसाठीचा हेतू निश्चित करणे अ हा पर्याय ते बरोबर आहे तर विद्यार्थी हो विद्यार्थी संचिकेचं स्वरूप त्याच्या पायऱ्या या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी संचिकेचे स्वरूप प्रकारे स्वरूप टिंबटिंब प्रकारे ठेवता येते तीन चार पाच सहा बरोबर पर्याय क आहे पाच विद्यार्थी संचिकेमध्ये विद्यार्थ्यांनी टिंबटिंब संग्रह करावा उत्कृष्ट निबंध स्वाध्याय वन्य प्राण्यांची माहितीवरील सर्व बरोबर उत्तर वरील सर्व आहे टिंबटिंब हे स्वतः किंवा आत्मनिरीक्षणाचे साधन नाही समस्या सूची अभिरुची शोधी का मला कर बरोबर पर्यायचा क आहे पाहू ओळखा पाहू हे स्वतः आत्मनिरीक्षणाचे साधन नाही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीचे गुणांचे कौशल्यांचे सवयींचे अथवा वर्तनाचे स्वतः निरीक्षण करणे म्हणजे टिंबटिंब होय निरीक्षण आत्मनिरीक्षण पर्याय व्यवस्थित तुम्ही पहा विद्यार्थी हो निरीक्षण आत्मनिरीक्षण सहाद्यायी निरीक्षण शिक्षक निरीक्षण बरोबर पर्यायचं ब आहे आत्मनिरीक्षण टिंबटिंब या तंत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गुण अवगुण स्वभाव या वृत्ती याबद्दल काही विधाने दिलेली असतात ओळखा पाहू मुलाखत सामाजिक आलेख सूची बरोबर पर्याय अ आहे ओळखा पाहू टिंबटिंबमध्ये टप्पे पाडताना दोन टोकामधील टप्प्यांची विभागणी अंतरावर केली जाते पडताळा सूची ब पर्याय आहे विद्यार्थी मित्र पदनिश्चयन श्रेणी प्रासंगिक नोंदीन ओळखा पाहू बरोबर पर्यायचा ब आहे पदनिश्चयन श्रेणी टिंबटिंबामध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे खरे वर्तन करते प्रासंगिक नोंदी ओळखा पाहू सामाजिक आलेख मुलाखत बरोबर पर्यायचा अ आहे प्रासंगिक आलेख तर विद्यार्थी मित्र या पद्धतीने एक ते एकवीस प्रश्न उत्तर असं तुम्हाला मी दिलेले आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओच्या लिंक जे आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद